टुडे वी स्टडी द डेवलपमेंट ऑफ फीमेल गैमेटोफाइट. फीमेल गैमेटोफाइट इज ऑल्सो कॉल्ड एज एम्ब्रियो सैक. काल आपण बघितले ओव्हलच्या आत हे एम्ब्रियो सैक नावाचं स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं असतं. त्याचा डेव्हलपमेंट कशा कंप्लीट होतात ते आता आपण बघणार आहोत. तर डेव्हलपमेंट ऑफ फीमेल गैमेटोफाइट और एम्ब्रियो सैक टेक्स प्लेस इन द ओव्यूल फ्रॉम न्यूसेलस टिश्यू बिकॉज यंग एंड इमॅच्युअर ओव्यूल कन्सिस्ट डिप्लॉइड एंड थिक टिश्यू विच इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल नोन एज न्यूसेलस टिश्यू और मेगास्पोरेंजियम प्रॉपर. म्हणजे या यंग आणि इमॅच्युअर ओव्यूलची बॉडी पूर्ण डिप्लॉइड टिश्यून बनलेली असते. त्या पॅरेन्कायमा टाईपच्या सेल असतात आणि त्या सेलला न्यूसेलस टिश्यू किंवा मेगास्पोरेंजियम प्रॉपर म्हणतात. त्या न्यूसेलस टिश्यू मध्ये सिंगल सेल ऑफ न्यूसेलस टिश्यू टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड गेट डिफरन्शिएट अँड इट इज कॉल्ड एज हायपोडर्मल सेल. हायपोडर्मल सेल गेट डिफरन्शिएट इन टू आर्चिस्पोरियल सेल अँड इट इज कन्वर्टेड इन टू मेगास्पोर मदर सेल. म्हणजे थोडक्यात असं म्हणू आपण, सिंगल सेल ऑफ न्यूसेलस टिश्यू टुवर्ड द मायक्रोपायलर एंड दॅट इज हायपोडर्मल सेल गेट डिफरन्शिएट इन टू आर्चिस्पोरियल सेल अँड कन्वर्टेड इन टू मेगास्पोर मदर सेल. आपण त्याला शॉर्ट मध्ये MMC असं म्हटलं तरी चालतं. त्यानंतर ही मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड नेचरची असते आणि डिप्लॉइड नेचरची मेगास्पोर मदर सेल प्रत्येक वेळेस ओव्हलची डायग्राम काढायला लागू नये म्हणून आपण हा पार्ट बाहेर दाखवला असा. मेगास्पोर मदर सेल ऍट मॅच्युरिटी अंडरगो मियोसिस अँड प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड मेगास्पोर. म्हणजे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलचं मियोसिस होतं आणि 4 हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होतात. तयार झालेल्या 4 हॅप्लॉइड मेगास्पोर सरळ एकाखाली एक अरेंज केल्या जातात. त्याला लिनियर अरेंजमेंट म्हणतात. म्हणजे 4 हॅप्लॉइड मेगास्पोर आर अरेंज्ड बाय लिनियर मॅनर. देअरफोर इट इज कॉल्ड एज लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. या हॅप्लॉइड मेगास्पोर मध्ये मायक्रोपायलकडच्या बाजूला जे 3 मेगास्पोर असतात ते 3 मेगास्पोर नॉन फंक्शनल असतात. त्यामुळे ते डीजनरेट होतात. एकच मेगास्पोर की जो चॅलेजाकडच्या बाजूला असतो किंवा लोअर साईडला असतो तो फंक्शनल असतो आणि तेवढाच फक्त शिल्लक राहतो. नॉन फंक्शनल मेगास्पोर गेट डीजनरेट अँड फंक्शनल मेगास्पोर रिमेन्स. फंक्शनल मेगास्पोर इज फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट बिकॉज डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट टेक्स प्लेस फ्रॉम दिस फंक्शनल मेगास्पोर. आता हा फंक्शनल मेगास्पोर जो आहे त्या फंक्शनल मेगास्पोरचा फक्त न्यूक्लियसच 3 वेळेस मायटॉसिस प्रोसेसने डिवाइड होतो. इथं मायटॉसिस प्रोसेस का होते तर ऑलरेडी इट इज हॅप्लॉइड स्ट्रक्चर. हॅप्लॉइड स्ट्रक्चरचं पुन्हा मियोसिस होऊ शकत नाही. त्यामुळं न्यूक्लियस ऑफ फंक्शनल मेगास्पोर डिवाइड 3 टाइम्स बाय मायटॉसिस अँड दे ओनली शोज कॅरिओकायनेसिस. इथं सायटोप्लाझमचं डिवायडेशन होत नाही, फक्त न्यूक्लियसचं डिवायडेशन होतं आणि फंक्शनल मेगास्पोरचा न्यूक्लियस 3 वेळेस मायटॉसिस पद्धतीने डिवाइड होतो. पहिल्या मायटॉसिस मध्ये 2 न्यूक्लिया तयार करतो, दुसऱ्या मायटॉसिस मध्ये 4 न्यूक्लिया तयार करतो, तिसऱ्या मायटॉसिस मध्ये 8 न्यूक्लिया तयार करतो आणि अशा पद्धतीने ऍट द एंड ऑफ थर्ड मायटॉसिस दे प्रोड्यूस 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. त्या 8 न्यूक्लिया मधल्या 4 न्यूक्लिया मायग्रेट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड अँड 4 मायग्रेट टुवर्ड द चॅलाजल एंड. म्हणजे 8 पैकी 4 न्यूक्लिया मायक्रोपायलर एंडला आणि 4 चॅलाजल एंडला ट्रान्सफर केल्या जातात. त्यानंतर त्यांना पोलार न्यूक्लिया मानलं जातं आणि दोन्ही पोलगुड म्हणजे मायक्रोपाईल साईडनं 1 आणि चॅलेंजर साईडनं 1 अशा 2 न्यूक्लिया सेंटरला येतात आणि त्यांच्यापासून डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस तयार होतं. जसं पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये 2 जर तुल्यबल गट एकत्र आले तर तहाची बोलणी केली जायची. तसं या ठिकाणी आपण गंमत म्हणून मानू, इकडे एक गट आहे इकडे एक गट आहे आणि दोन्ही गटामधलं तुल्यबळ असल्यामुळं तहाची बोलणी करण्यासाठी एक एक सरदार असा सेंटरला येतो. ते एक एक सरदार म्हणजेच पोलार न्यूक्लिया, एक मायक्रोपोलार पोलची एक चॅलेंजर पोलची न्यूक्लियस सेंटरला येते आणि त्याच्यापासून डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस तयार होतं. मग त्या तहाच्या काळात जसं एक एक सरदार सेंटरला यायचे आणि मग तहाची बोलणी करायचे तसं इथं एक एक न्यूक्लिया सेंटरला आले आणि पुन्हा ते माघारी गेलेच नाही, त्यांनी सेपरेट स्वतःच राज्य केलं. तसं या ठिकाणी हा सेकंडरी न्यूक्लियस आहे. राहिलेल्या 3 न्यूक्लिया की ज्या मायक्रोपायलर साईडला असतात त्या रिअरेंज होतात आणि त्यांच्यापासून 3 सेल्ड स्ट्रक्चर तयार होतं. त्या 3 सेल्ड स्ट्रक्चर मध्ये लार्ज सेल प्रेझेंट ऍट द सेंटर कॉल्ड एज एग आणि लॅटरल 2 सेल आर स्मॉलर कॉल्ड एज सिनर्जिड. आणि असं 3 सेल्ड एग अपॅरेटस मायक्रोपायलर साईडला तयार होतं. ऑपोजिट साईडच्या 3 न्यूक्लिया रिअरेंज होतात, त्यांच्यापासून अँटीपोडल सेल्स तयार होतात आणि
अशा पद्धतीने ज्या स्ट्रक्चर मध्ये एक ऍपॅरेटस, एंटीपोडल सेल आणि सेकंडरी न्यूक्लियस असे पार्ट असतात त्या स्ट्रक्चरला फिमेल गॅमेटोफाइट किंवा एम्ब्रियो सॅक म्हणतात। हे स्ट्रक्चर सेवन सेल्ड आहे, म्हणजे ह्या तीन सेल, या तीन सेल आणि ही एक सेल असं सेवन सेल्ड आहे, बट इट इज एट न्यूक्लिएटेड बिकॉज थ्री न्यूक्लिया अँड टू न्यूक्लिया, असे एट न्यूक्लिया आहेत। म्हणजे रिअरेंजमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक, न्यूक्लियस इन द एम्ब्रियो सॅक कसे आहे असं सीईटीला प्रश्न विचारतात, तर ते कसे असते, 3+2+3 या पद्धतीने असते। आणि हे एम्ब्रियो सॅक तयार होत असताना एकच फंक्शनल मेगास्पोर वापरलंय म्हणून त्याला मोनोस्पोरिक एम्ब्रियो सॅक म्हणतात। हा मोर कॉमन टाईपचा एंजियोस्पर्म मधला एम्ब्रियो सॅक आहे। काही वनस्पतीमध्ये दोन फंक्शनल मेगास्पोर वापरून एम्ब्रियो सॅक तयार होतं, त्याला बायस्पोरिक एम्ब्रियो सॅक म्हणतात। काही ठिकाणी चारही हॅप्लॉइड मेगास्पोर वापरून डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक होत असते, त्याला आपण टेट्रास्पोरिक एम्ब्रियो सॅक म्हणतो। पण मोर कॉमन टाईप जो आहे तो म्हणजे एकाच फंक्शनल मेगास्पोरचा वापर करून तयार होणारा सेवन सेल बट एट न्यूक्लिएटेड मेगा एम्ब्रियो सॅक आहे, म्हणून त्याला मोनोस्पोरिक टाईप एम्ब्रियो सॅक म्हणतात। हा एम्ब्रियो सॅक पहिल्यांदा पॉलिगोनम मध्ये आढळला म्हणून त्याला पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रियो सॅक सुद्धा म्हणतात। आणि हा एम्ब्रियो सॅक कुठे डेव्हलप होतो, तर इन द ओव्हिल इनसाइड द फ्रूट, देअरफोर इट इज एंडोस्पोरिक अँड कन्सील्ड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक। थँक्यू।